आदाब, मी मोहसिन शादाब। आपण पाहत आहात न्यूज रमेश 29। सरकारने लाडक्या बहिणींच्या नावाखाली शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर, शेतकरी नेते सिकंदर शहा यांची टीका। राज्यातील महिलांना सरकारी पैशातून 1,500 रुपये महिना दिला जात आहे। विधानसभा निवडणुकीत या लाडकी बहीण योजनेचा आधार घेत सरकारने गाजावाजा सुरू केला आहे। प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या शेतकऱ्याला मात्र सरकारने वाऱ्यावर सोडल्याची टीका शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी केली आहे। विदर्भात 70% नागरिक हे शेती करतात। सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळं शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भावसुद्धा दिला जात नाही। विशेष म्हणजे सरकारने आधारभूत किंमतसुद्धा कमी ठेवल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। आता तर कापसाची आधारभूत किंमत 7,521 रुपये असताना व्यापारी शेतकऱ्यांना 5.5 ते 6,000 रुपये दर देत आहे। सोयाबीनची आधारभूत किंमत 4,600 रुपये असताना यवतमाळला 3 ते 3,500 रुपये भावाने सोयाबीन विकल्या जात आहे। एकीकडे कापसापासून तयार होणारे कापड अत्यंत महाग विकल्या जात असताना नेमके कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली किंमत का मिळत नाही, असा प्रश्न देखील सिकंदर शहा यांनी उपस्थित केला आहे। सरकार शेती पिकाला चांगला भाव देत नाही, नुकसान झाल्यास मदत देत नाही, पीक विमा दिला जात नाही, यासह अनेक समस्या प्रलंबित असताना सरकार फक्त लाडकी बहीण योजनेचा धिंडोरा पिटत आहे। लाडकी बहीण योजनेचा सर्रास राजकीय फायद्यासाठी वापर सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका सिकंदर शहा यांनी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात यावेळी दिवाळी साजरी करणार असल्याचे देखील ते यावेळी बोलले। सरकारने घोषित केलेल्या आधारभूत किमतीपेक्षाही कमी भाव कापूस तसेच सोयाबीनला दिला जात आहे। असे असताना सरकारी अधिकारी कारवाई करायला तयार नाही। नुकताच एकनाथ मामा सोयाबीन 3200 भाव मिळाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। शेतकरी आपली व्यथा सोशल मीडियावर मांडत असताना सरकारला जाग येत नाही, ही शर्मेची बाब आहे। जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उंबरड्यावर बसून दिवाळी साजरी करणार असल्याचे सिकंदर शहा यांनी यावेळी सांगितले। संघटनेच्या वतीनं जे आहेत, आम्ही शांततेनं जे सर्व जे आहेत शांततेनं तुमच्या प्रेसच्या माध्यमातून जाहीर आवाहन करत आहो का सर्व शेतकरी बांधवांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये, त्या कार्यक्रमाचा निषेध नोंदवावा, कारण का शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही। सोयाबीनची MSP आहे 4,770 रुपये, MSP मिळत आहे, भाव मिळत आहे तुम्हाला 4,000 रुपये, एका क्विंटलमागे 700 रुपये क्विंटलचा फरक पडत आहे। 20 क्विंटल सोयाबीन जर तुम्हाला झालं असेल तर 14,000 रुपये तर तुमच्या खिशातून आजच पडले। कापसाचे भाव MSP आहे 7,335 रुपये आणि कापूस खरेदी करत आहे 6,500, 6,800, 9,000 रुपयामध्ये, म्हणजे एका क्विंटलमागे 1,000 रुपये क्विंटल तर कापसाला फरक पडत आहे। 50 क्विंटल कापूस जर तुम्हाला झाला असेल तर 50,000 तुमच्या खिशातून आजच त्यानं हिसकून घेतलेले आहे। अशा परिस्थितीमध्ये तुमच्या खिशातून पैसे काढले त्यानं 75,000 रुपये आणि तुम्हाला ते शेतकरी सन्मान निधी म्हणून दिले 6,000 रुपये। हा शेतकरी सन्मान निधी नाही, हा शेतकऱ्यांचा अपमान निधी आहे।